स्त्रियांमधील वाढत्या हृदयरोगाला आळा घालण्यासाठी माधवबाग हृदय संगिनी या स्वास्थ्य चळवळीचा शुभारंभ बाणेर येथील यशदा सभागृहात पार पडलाय. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सुरू करण्यात येत असलेल्या या स्वास्थ्य चळवळीच्या शुभारंभ प्रसंगी माधवबागचे संस्थापक आणि CEO डॉक्टर रोहित साने यांनी सर्वांचं स्वागत केले. वर्षभरात माधवबाग 1,00,000 महिलांची हृदय तपासणी आणि स्वास्थ्य प्रबोधन करणार असल्याचं माधवबागचे संस्थापक आणि CEO डॉक्टर रोहित साने यांनी यावेळी स्पष्ट केलंय. नॉर्मली असं बघितलं जातं की फिमेल्स ह्या ज्या आपल्या सोसायटीमध्ये असतात या फिमेल्स नॉर्मली निग्लेक्टेड असतात त्यांच्या हेल्थच्या बाबतीत. बऱ्याच वेळेस असं बघितलं जातं की कुठलीही फिमेल जेव्हा आपल्या कुठल्याही क्लिनिकला येते तेव्हा तिचा पहिला प्रश्न असतो की माझ्या नवऱ्याचं माझ्या मुलाची पहिली तपासणी होते आणि माझी तपासणी नंतर होत्या. सो हे जेव्हा आम्ही आयडेंटिफाय केलेलं होतं तेव्हा हा खूप मोठा प्रॉब्लेम दिसून आला. ॲट द सेम टाईम जेव्हा आम्ही बघितलं की WHOचं असं म्हणणं आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं असं म्हणणं आहे की आज हृदयरोग जो होतो आहे त्यातले 50% लोक हे फिमेल्स आहेत. आणि हे असताना जर आपण फिमेल्सची मदत नाही केली आणि फिमेल्सनी असंच बॅकएंड पकडत राहिला तर आपल्याला तो हृदयरोगाचा जो आळा आपल्याला कमी करायचा पूर्ण भारतावरचा तो आपल्याला करता येणार नाही. म्हणून आपण एक पाऊल आपल्याकडनं पुढे आपण घेतोय. म्हणून हृदय संगिनी म्हणून आपण हा प्रोग्राम आपण लॉन्च करतोय. या प्रोग्राम अंतर्गत आपण करणार काय आहोत तर आपण या प्रोग्राम अंतर्गत 1,00,000 फिमेल्सची आपण स्ट्रेस टेस्ट करून घेणार आहोत. आता स्ट्रेस टेस्ट का, कारण का ही एक सिंपल अशी नॉर्मल स्ट्रेस टेस्ट जी टेस्ट आहे ही अशी एक सिंपल टेस्ट आहे ज्याच्यावरनं आपण तुमच्या हृदयाची पूर्ण किती स्ट्रेंथ आहे हे ओळखू शकतो. बऱ्याच वेळेस आपल्याला भीती असते की हार्ट अटॅक आल्यावर काय होईल, मग हार्ट अटॅक आपल्याला यायलाच नको वगैरे वगैरे. ह्या ज्या भीती असतात हे का असतात, कारण का आपल्याला आपल्या हृदयाची ताकद माहिती नाही आहे. म्हणून जर आपल्या हृदयाची ताकद माहिती असेल आपल्याला की दणकट आहे माझं हृदय आणि कुठल्याही हार्ट अटॅकला तो तोंड देऊ शकतो, कुठल्याही हार्ट अटॅकला सामोरे जाऊ शकतो, हे जर त्याला कळलेलं असेल तर त्या व्यक्तीला त्या हृदयरोगाच्या बाबतीत भीती राहत नाही. आणि ही कशावरनं भीती गायब होणार आहे, एक सिंपल स्ट्रेस टेस्ट केल्याने. वर्षभरात माधवबाग 1,00,000 महिलांची हृदय तपासणी आणि स्वास्थ्य प्रबोधन करणार आहे. त्यामध्ये स्वतः मी सामील होणार असल्याचं सोनाली कुलकर्णी म्हणाली आहे. हृदय संगिनीमध्ये तर दोन चांगले शब्द एकत्र आले आहेत. इथे बसलेल्या इतक्या संगिनी मला दिसत आहेत, आपण सगळ्यांनी एकत्र येण्याची खरंच गरज आहे. या सर्व मैत्रिणींना हार्ट टू हार्ट एकत्र आणण्याचं काम माधवबाग करत असल्याचं मत सोनाली कुलकर्णी हिने यावेळी व्यक्त केलंय. माधवबागतर्फे हे जे इनिशिएटिव्ह घेतलं गेलेलं आहे हृदय संगिनी, हे फार महत्वाचं इनिशिएटिव्ह वाटतं. कारण अनेकदा घरातल्या प्रत्येकाच्या तब्येतीची काळजी एक स्त्री घेत असते पण तिला नेहमीच असं वाटतं की मी माझ्याकडे नंतर लक्ष देईन आणि तो नंतर कधी उजाडतच नाही. तर माधवबागेच्या या वर्षीच्या या प्रकल्पामुळे प्रत्येक घरातल्या प्रत्येक वयाच्या स्त्रीला हे जाणवणार आहे की जर आपली तब्येत छान असेल तर आपण घरातल्या प्रत्येकाची चांगल्या पद्धतीने काळजी घेऊ शकू. मला ही संकल्पनाच फार महत्त्वाची वाटली, त्यामुळे मला माधवबागेंनी या प्रोजेक्टमध्ये आमंत्रित केलं हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान वाटतो मला.